मैंने ब्लॉग जमाया आज मेरे स्टार्टिंग अशी दिसते आहे कारण की मी सायकलिंगला चाललो होतो 11 मिनिटाचा लेट झाला म्हणून चाललेलं आहे त्याचं कुठे गेलं मला ते पण नाही माहिती त्यांना आता फोन करतो प्रतिकला की तुम्ही कुठे आहात जाऊ का बघतो मी तो तिकडे आहे हॅलो फिरतो आहे कॉल मी फ्रेंड हॅलो कोण बोलतोय अरे मी बोलतोय मयुरेश अच्छा तू अच्छा बोलला रे हा अरे कुठे आहात तुम्ही अरे आम्ही निघालो इकडे कॉलेज रोड कडे टर्न मारतोय अच्छा म्हणजे तुम्ही कुठे गेला होता तुझ्याकडे हा आहे ना फोन हा ठीक आहे मग तिकडे बघ आर्चर्स गॅलरी ना हा तिथे आला का कॉल करू आला ठीक आहे आलो हो तम्मा आर्चिस गॅलरीपर्यंत जाऊ तिथे गेलं तर मी त्याला फोन करू चला आता सातव्यावरती त्याने टाकत आहे दुसऱ्यावरती आहे दुसऱ्यावरती चालवत सुटो होता चला आता रस्ता कुठून आहे इथूनच आहे ठीक आहे तर चला आता त्याला विचारलेलं आहे अरे अरे तर पायडल पण लूज झालेलं आहे चला लोक तिकडे अशा प्रकारे तिकीची पडणार आहे ती चला पाडू कुत्रे माझ्या मागे मग पायडलला काहीतरी झालंय पायडलचं काम करावं लागेल अटकत हे बघा ना कुठं जातच नाहीये ते कुत्रे माझ्या मागे लागले होते रेकॉर्डिंग इकडे चालू आहे इथे सगळे उभे आहेत इथे सगळे उभे आहेत माझ्या मागे कुत्रा लागला होता आणि पायडल अटकला होता म्हणून मी निघून शकलो नंतर तोच निघून गेला किती जोरात ऍक्सिडेंट झाला एक आत्ता आमच्या समोर लागलं वाटतं खूप अरे यार ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणजे एक तो दादा त्या जात होता आणि हे आता
वन साइड येत होते आणि मग कंट्रोल नाही झाल्याने एकमेकांना ठोकली म्हणून मग ऍक्सिडेंट झालेला आहे. सगळेजण खाली गेल्यावर वाढत नाही वरती गेल्यावर असाच ऍक्सिडेंट झाला होता. आम्ही इगतपुरीवरून येत होतो की जात होतं कुठेतरी जात होतं आता आठवत नाही आहे. पण येताना हायवेवरती एकदम म्हणजे बाईकवर सरसर जात होतं काहीच नव्हतं मध्ये आणि तसंच पडून गेला. काय माहिती जजमेंट चुकलं की किती झालं. पण मागे एक बस होती तरी तिने पटकन ब्रेक दाबला कारण की मोठ्या गाड्यांचा लवकर ब्रेक लागत नाही ना आणि लावला म्हणून जर असं चांगलं आत्ता पण बघवलं जात नाही म्हणून मी इकडे आलेलो आहे. असं हार्टबीट वाढून जातात एकदम. ते मला कळत नाही तिथे प्रतीक आणि अर्चित एकमेकांचा हात पकडून सांगत होते. रेकॉर्डिंग चालू केलं त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी हात सोडले आणि आता नीट चाललेले आहेत. जवळून सायकल चालवायचं इकडे गाडी पाय कॉलनीमध्ये. आम्हाला वळसावरून यावं लागतं तिथे खोदलेलं आहे म्हणून सगळे ना. एकदम सनरेज येत आहेत. गोल्डन आवर चालू आहे. 15-20 मिनिटात गोल्डन आवर पण संपणार आहे. आम्ही चाललेलो आहोत मंदिरात. सवा सेवा केली ना त्याची गाडी खरं जड होती. मी तुम्हाला म्हणालो एवढ्या स्पीडमध्ये जात होता ना की एवढ्या स्पीडमध्ये कोण निघतं गाडी. शेवटी पडलाच ना कशाला नाही की स्पीडमध्ये. ते बघा अथर्वाची सायकल घेऊन गेला. आता ती सायकल चालवायचा प्रयत्न करतो पण होत नाही आहे. तुझं बस यांची सीट असं होत आहे. मी आता सायकल घेतो थांबायचं म्हणजे मी थांबेल नाही तर जाईल. त्यांची प्रतीक परत येतो आहे.